यानंतर नाशिकमधली एक ब्रेकिंग बातमी येते. राज्य उत्पादन शुल्क विभागानं विभागाचं जे गोदाम आहे ते चोरट्यांनी फोडलेलं आहे. सुमारे 3 लाख रुपयांहून अधिक पैशांची दारू चोरट्यांनी चोरलेली आहे. दारूचे तब्बल 68 बॉक्स चोरट्यांनी लंपास केलेले आहेत. 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अधिक तपास आता सुरू करण्यात आलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. प्रशांत बाघ आपले प्रतिनिधी नाशिकवरून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खरंच धक्कादायक आहे आता दारुड्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच फोडलंय. संदीप, एकीकडे की ज्या प्रकारे अवैध दारूची विक्री होते किंवा लॉकडाऊन कालावधीमध्ये जे कोणी दारू विक्रीचा दुरुपयोग करता या सगळ्यांवर एक्साईज विभाग कारवाई करतोय. त्यांच्या दारू साठा जप्त करतोय. त्यांच्या गोडाऊनमध्ये आणतोय तो साठा. आणखीन तोच साठा जे दारुडे परत ते फोडतोय आणखीन घेऊन जात आहे. खरं तर एक्साईजच्या गोडाऊनमध्ये येणारा दारूचा साठा जप्त केलेला याची माहिती ही फक्त मोजक्या लोकांना असते. त्या लोकांना असते की जे व्यवस्थित काम करतात, त्या लोकांना असते की ज्यांचा साठा जप्त झाला असतो. ही आम दारुड्यांना ही माहिती समजणं जरा अवघडच असतं. त्यामुळे अशा प्रकारची जर का कारवाई होत असेल किंवा अशा प्रकारचे बॉक्सेस सुद्धा फोडून नेले जात असतील तर हे फक्त एक्साईज लोकांचं अपयशी असं म्हणता येणार नाही. हे एकमेकांच्या मिलीभगत मधलं झालेलं काम असू शकतं अशी शंका उपस्थित होते. पण कशा प्रकारे लोक अस्वस्थ झालेले आहेत की लॉकडाऊन कालावधीमध्ये दारू मिळत नाही आणि या कारवाईचा कशा फज्जा उडतोय तो. संदीप, अगदी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आता आपण बघितलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच चोरट्यांनी फोडलं आणि त्यातली दारू लंपास केली आहे. यानंतर पुण्यातली एक धक्कादायक बातमी आहे, सगळ्यांना चिंता वाढवणार आहे. पुण्यातील मृत्यूदराची टक्केवारी ही जगात सर्वाधिक आहे. एकूण रुग्णसंख्येच्या मृत्यूदराची टक्केवारी सर्वाधिक आहे. एकूण 29 रुग्णांपैकी 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण जे मृत्यू आहे ते 29 पैकी 23 मृत्यू पुणे मनपा हद्दीतले असून 3 पुणे मनपाच्या हद्दी बाहेरचे आहेत. तर 3 जण हे रुग्णालयामध्ये आणल्यावरच मृत होते. त्यांचेही कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तसे 29 मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या मृत्यूदराची ही टक्केवारी जगात सर्वाधिक आहे. अधिक माहिती घेऊयात. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही टक्केवारी चिंतेत भर टाकणार आहे पुणेकरांच्याच नाही तर संपूर्ण राज्याच्या. काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, हे खरंच चिंता करण्यासारखं ही सगळी आकडेवारी जी आहे ती समोर येते. 29 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. रुग्णसंख्या ही जवळपास 280 आसपास पोहोचली असं असताना 29 मृत्यू होणं ही जी टक्केवारी आहे एकूण रुग्णांच्या संख्येच्या मृत्यूचं प्रमाण जे आहे ते अत्यंत जास्त आहे. जगभरात एवढी टक्केवारी जी आहे ती कुठं पाहायला मिळत नाही. साधारण 3 ते 5% मोर्टॅलिटी रेट जो आहे तो गेलेला होता. मात्र आताची पुण्याची आकडेवारी जर पाहिली तर 10 ते 12% मृत्यूदर जो आहे कोरोनाचा तो जाऊन पोहोचलेला आहे. एकूण आकडा आजचा 29 झालेला आहे. जी माहिती मिळते त्यानुसार आणखी एका महिलेचं ससून रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याचं कळते. मात्र यंत्रणेकडून त्याबाबत अजून कन्फर्मेशन जे आहे ते येऊ शकलेलं नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती 29 मधले 26 जे पुणे मनपा हद्दीतले लोक होते त्यांचे मृत्यू झालेले. तर एक ठाणे, श्रीरामपूर आणि बारामती असे 3 मृत्यू जे आहेत ते पुण्याच्या महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरचे आहेत जे ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. सर्वाधिक मृतांचा आकडा हा ससून रुग्णालयामध्ये आणि तिथे येणारे रुग्ण हे सर्वाधिक संख्येनं दगावत आहेत. त्याच्यामुळे गेले 2 दिवस सातत्यानं ससून रुग्णालयाचे जे अधिष्ठात आहेत चंदनवाले, अजय चंदनवाले, त्यांच्या नावानं प्रचंड ओरड होते. मात्र फारसा फरक जो आहे तो पडलेला दिसत नाही. याचं कारण नियोजन जे असायला हवं ते अत्यंत वाईट नियोजन जे आहे ते ससून रुग्णालयामध्ये पाहायला मिळतं. या उलट नायडू हॉस्पिटल जे पुणे महापालिकेने चालवलेले कॅम्प आहेत कोरोनाचे त्यांचं काम हे अत्यंत उत्तम आहे. संपूर्ण महिन्याभराच्या कालावधी. वैभव, एक प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देशील. ससून मध्ये आतापर्यंत किती मृत्यू झालेत आणि त्या बरोबरीनंच उपचार करणाऱ्या नायडू मध्ये किती मृत्यू झालेले आहेत? या 29 मधले जवळपास 19 मृत्यू हे एकट्या ससून रुग्णालयामधले 19 ते 20 मृत्यू आणि नायडू रुग्णालयामध्ये 2-3 मृत्यू झालेले. त्याच्यामुळे या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल की कितपत लिथर्जी जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये होते. वैभव, कुठेतरी हलगर्जीपणा केला जातोय रुग्णांच्या उपचारांमध्ये? नक्कीच हलगर्जीपणा केला जातो. याबाबत सातत्यानं आम्ही अधिष्ठाता जे आहेत चंदनवाले त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करतोय. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर दिलं जात नाही आणि केवळ ज्युनियर डॉक्टर्स जे आहेत मार्डचे जे ट्रेनी डॉक्टर्स आहेत बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे त्यांच्याकडून हे उपचार सुरू आहेत अशा तक्रारी ज्या आहेत त्या सातत्याने येत आहेत. वरिष्ठ डॉक्टरांची जी टीम असायला हवी जी असॉल्ट टीम ज्याला म्हटलं जातं एखादा गंभीर रुग्ण जेव्हा रुग्णालयामध्ये येतो तेव्हा त्याच्यावर त्याची पाहणी करून तातडीने त्याच्यावरती
काय उपचार केले पाहिजेत हे 4 ते 5 डॉक्टरांची टीम एसओपी म्हणून ठरवते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणून, आणि त्यानंतर त्या रुग्णावरती उपचार केले जातात. मात्र ससून रुग्णालयामधला हलगर्जी, खरं हे ससून रुग्णालयातला हलगर्जीपणा कुठेतरी थांबायला हवा. आपण बघितलं 29 पैकी 19 मृत्यू हे ससून रुग्णालयामध्ये झालेले आहेत, त्यामुळे काळजी वाढवणारी घटना आहे. धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. छोटा पॅकेट, नाव सांग. नित्या. तुमचं नाव काय आहे? मोठं पॅकेट. जितकं आतून स्ट्रॉंग तुम्ही तिला बनवता, आता तितकीच आतून स्ट्रॉंग होईल तिची स्माईल. नवीन कोलगेट स्ट्रॉंग टीथ सह, ज्यामध्ये आहे अमिनो शक्ती. ही दातांचे नॅचरल कॅल्शियम वाढवायला मदत करते आणि त्यांना बनवते आतून स्ट्रॉंग. खेल में जो खुद को हार जाए, जीत उसी की. मैनफोर्स गेम कॉन्डम्स, द गेम ऑफ लव. गर्दी टाळूया, नियम पाळूया, कोरोनाशी लढूया. न्यूज 18 लोकमतची मोहीम. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही कौतुक. घरी रहा, सुरक्षित रहा. न्यूज 18 लोकमतची मोहीम. प्रायोजक गॅसोफास्ट, असली जीरा आणि फेना. स्वच्छ कपडे, सुरक्षित भारत. फेना ही लेना. नवी मुंबई स्मार्ट सिटी मध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि लोकल स्टेशन जवळ लँड फिना सादर करत आहे प्लॉट्स फक्त 2 लाखात. मुंबईत आपल्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी आजच कॉल करा. पडता है, खेलता है, झूलता, उछलता है, दौड़ता, कभी कभी दौड़ कर रहता है, आगे आगे बढ़ता है इंडिया, अमूल दूध पीता है इंडिया. तुम चिक 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 तुम, तुम चिक 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 तुम. ग्रे होते बाल थोड़े थोड़े, वेलकम टू द 40, सीढ़ियों पे दिल दौड़े दौड़े, फिर भी हार्ट बोले वेलकम टू द 40s. कोलेस्ट्रॉल से मुलाकात पहली, डोंट ईट कुछ भी सिली. अरे खा ले खा ले. 40 के हो गए तो क्या जीना छोड़ दोगे? अपना रेगुलर ऑयल छोड़ो, फॉर्चून राइस ब्रांड हेल्थ ऑयल ले आओ. इसमें है गमा ओरिजिनल, जो गुड कोलेस्ट्रॉल बढ़ाए, बैड कोलेस्ट्रॉल घटाए, जो रखे हार्ट को हेल्दी. खाऊं? वेल्कम टू द 40s. फॉर्चून राइस ब्रांड हेल्थ, हेल्दी से भी ज्यादा हेल्दी ऑयल. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहुंच, तुमची ताकत.